नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर ही व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. SSC 10th मॅथमॅटिक पार्ट 1 हॉट्स क्वेश्चन जे आहे त्याची एक सिरीज चालू आहे आणि या सिरीजमधला हा तिसरा प्रश्न आहे. मित्रांनो, आपण असे हॉट्स प्रश्न बघतोय की जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षांना येऊ शकतात, त्यामुळं ही हॉट्स प्रश्नांची सिरीज खूप महत्त्वाची आहे. या सिरीजमधला आज आपण हा 3 मित्रांनो प्रश्न बघतोय. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे 3 कारण हा प्रश्न मार्च 2020 हा प्रश्न येऊन गेला होता. मार्च 2022 पहिलं जे चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 त्या चॅप्टरमधला हा प्रश्न आहे. तर आपण हा प्रश्न आज आपण समजून घेऊयात, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, आणि या अगोदरच्या व्हिडिओ जर नसेल बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही बघू शकताय. बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो काय आहे, कन्वर्ट द फॉलोइंग इक्वेशन इन टू सायमल्टेनियस इक्वेशन अँड सॉल्व. ह्या इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये आणायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. सोपा प्रश्न आहे, जास्त अवघड विषय नाही आहे. बघा काय करायचं, आता इथं रूट वगैरे दिसतं इथं ते घालवणं खूप गरजेचं आहे आपल्याला. बघा इथं आपण काय करू शकतो या प्रश्नामध्ये, आला मी डबल मागे दिसायला लागलो काय. ओके येस एकच मिनिट हां येस. आता या प्रश्नामध्ये आपण काय करू शकतो बघा, हा जो आपल्याकडे प्रश्न आहे कन्वर्ट द फॉलोइंग इक्वेशन इन टू सायमल्टेनियस इक्वेशन. बघा यामध्ये बघा पहिलं जे आपल्याला दिसतं इक्वेशन रूटमध्ये x/y = 4 दिसते. आता हे रूट घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन्ही बाजूंचा काय करावं लागणार आहे, स्क्वेअर करावं लागणार आहे. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला की रूट जाईल, स्क्वेअर केला इथं झालं x/y आणि 4 square 16. आता x आपल्या जागेवर = 16 आपल्या जागेवर y/ पलीकडे गेले मल्टिप्लाय 16y x = 16y. मग आता हे इक्वेशन असं होईल, एक्स आपल्या जागेवर 16y प्लस आहे, पलीकडे आले -16y = 0 आले इक्वेशन नंबर 1. बरं का, एकदम सोपा विषय, तुमच्या लक्षात आला असेल, समजेल तुम्हाला. काय केलं या ठिकाणी, रूटमध्ये x/y = 4 आहे, इथं आपण काय केलं, दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला, कारण हे इक्वेशन बनवण्यासाठी रूट जाणं गरजेचं होतं, रूट घालवण्यासाठी दोन्ही बाजूंचा स्क्वेअर केला. मग रूट गेला x/y आणि 4 square 16y / पलीकडे गेला मल्टिप्लाय 16 × y 16y. x = 16y प्लस आहे, पलीकडे आले मायनस, x - y = आपल्याकडे आला 0, x - 16y = 0. आता आपण काय करू हे इक्वेशन बघूयात. एक इक्वेशन तर मिळालं, दुसरं इक्वेशन 1/x + 1/y = 1/xy. आता इथं काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. चला बघा, x into 1 y into 1 y प्लस x into 1x / x into y (xy) = 1/xy आपल्या जागेवर. आता हे खालचे xy कट झाले म्हणजे आपल्याकडे काय आलं, y + x = 1. याचाच अर्थ x + y = 1 इक्वेशन नंबर 2. ओके, आता हे इक्वेशन नंबर 2 आपल्याकडे या ठिकाणी तयार झालेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल बघा, आपण इक्वेशन 1 आणि 2 हे दोन्ही बनवले. आता ह्या दोन इक्वेशनला सॉल्व करून आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्यात. बघा इक्वेशन 1 काय आपल्याकडं, x - 16y = 0 आणि दुसरं इक्वेशन आहे x + y = 1. दोघांमध्ये आपल्याला कोणाचा कोइफिशियंट कॉमन आहे बघा, दोघांमध्ये x हा कॅन्सल होईल. मग हा एक्स आणि एक्स कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, इक्वेशन 2 मधून 1 मायनस करा किंवा इक्वेशन 1 मधून 2 मायनस करा. आपण काय करू या ठिकाणी, इक्वेशन 2 मधून इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1 करू. ओके, इक्वेशन नंबर 1 करू. बघा इक्वेशन 2 मधून 1 करा किंवा 1 मधून 2 मायनस करा, काही फरक पडत नाही, उत्तर तुमचं एकच येणार आहे. आता या ठिकाणी आपण काय करू बाबा, इक्वेशन 2 मधून 1 मायनस करायचा, पहिला 2 इथं लिहायचा x + y = 1 आणि मायनस करून इक्वेशन 1 उचलून इथं लिहायचा, 1 काय बाबा, x - 16y = 0. एक लक्षात घ्या, सबस्ट्रॅक्शन करत असताना खाली जे आपल्याकडे इक्वेशन असतं त्याचे साईन चेंज होतात, प्लसचं मायनस होतं, मायनसचं प्लस होणार. बघा प्लसचं मायनस झालं, मायनसचं प्लस झालं, प्लसचं मायनस झालं, xx कॅन्सल झाले. आता xx कॅन्सल झाल्यानंतर आपल्याकडे राहिलं काय, हा वाय आणि हा 16y 17y राहिले, झाले = 1 + 0 = 1 झालं. आता वाय आपल्या जागेवर, 1 आपल्या जागेवर, 17 इकडे आले / 17, म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे काय आलं, y = 1/17 ही झाली वायची व्हॅल्यू.
आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची, कारण याच्यामध्ये फक्त वाय ची व्हॅल्यू नाही काढायची, सॉल्व करायचं म्हणजे दोन्ही व्हॅल्यू आपल्याला काढायच्या, एक्स ची पण काढायची वाय ची पण काढायची. मग आता आपण या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू काढू. एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, ही जी वाय ची व्हॅल्यू आहे 1/17, याला तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पण ठेवू शकता, इक्वेशन 2 मध्ये पण ठेवू शकता, जिथं तुम्हाला जमेल तिथं ठेवा. आपण काय करू, इक्वेशन 2 जरा मला सोपं दिसते म्हणून 2 मध्ये ठेवू. मग इथे लिहायचं प्लस वाय इज इक्वल टू 1/17 इन इक्वेशन काय करा 1 2, इक्वेशन 2 मध्ये ठेवू. इक्वेशन 2 काय बाबा माझ्याकडं, त्याला एकदम आपण एकदम व्यवस्थित इमानदारीत लिहू, x प्लस वाय इज इक्वल टू 1. आता x तर आपल्या जागेवरती, देअरफॉर x आपल्या जागेवर, प्लस y ची व्हॅल्यू 1/17, y इज इक्वल टू 1/17 आणि इज इक्वल टू 1. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, x आपल्या जागेवर ठेवा, 1 आपल्या जागेवर, 1/17 प्लस आहे, पलीकडे गेले 1/17 मायनस आले. मग आता हिचं काय करणार आपण, क्रॉस क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 खाली काय नाही म्हणजे 1 असतो, लक्षात घ्या. 1 खाली काय नाही म्हणजे 1, जिसका कोई नाही होता उसका 1 होता आहे, लक्षात घ्या, जिसका कोई नाही उसका 1 होता आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, 17 × 1 17 मायनस 1 × 1 1 झाला, डिवायडेड बाय 17 × 1 17 झाला. सो देअरफोर आपल्याकडे एक्स इज इक्वल टू किती आलं, 17 गेला 16 आणि डिवायडेड बाय 17 म्हणजे 16/17 ही एक्सची व्हॅल्यू आली. मित्रांनो आता समजा आपण हे उत्तर लिहिलं, समजा च्या 3 मार्काला जर प्रश्न आला असेल आणि एवढंच आपण लिहिलं तर कदाचित मार्क पूर्ण मिळतील असं सांगता येत नाही. आपल्याला हे उत्तर लिहिताना शेवटी आपल्याला याची जी उकल आहे ती आपल्याला व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. आन्सर एक्स वाय इज इक्वल टू, पहिली बाबा एक्सची व्हॅल्यू काय होती माझ्याकडं, ब्रॅकेटमध्येच आपण लिहूयात, एक्सची व्हॅल्यू 16/17 आणि मग कॉमा द्या आणि 1/17 ही वायची व्हॅल्यू. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागणार आहे, उत्तर जे आहे ते शेवटी लिहावं लागणार आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. बघा मित्रांनो, थोडासा बाजूला होतो मी, याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण एकदा आलेला आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या की आत्तापर्यंत बरेचसे प्रश्न असे आहेत की जे बोर्डाच्या परीक्षेला रिपीट झाले 3 मार्काचे, त्यामुळे हा सुद्धा तसाच आहे, खूप महत्त्वाचा. ओके, यस. तर मित्रांनो आजची जी व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न बघितला. ही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना. आणि जाता जाता आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केली, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. त्यावरती मी ज्या ज्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल त्याच्या लिंक्स ज्या आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर करत असतो. ठीक आहे मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.